पुरुषोत्तम एंटरप्राइजेस व दिवा स्पोर्ट्स या वतीने तर त्याचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय शाह या सन्मानाचा आपण स्वीकार करावा एक खेळाडू स्वागत आणि तुमच्या उद्याच्या सामन्यांसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा सामन्याला ते होईल सुरुवात शिवदास पहिलं षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर तयार होईल आणि दोन सलामीवीर शुभम आणि शुभमच्या बरोबर बॅट्समन विशाल पहिलाच बॉल फुलटोस होता परंतु बॅटची आतमधली कळा आहे मेजवानीचं स्वरूप होता बॅट्समॅनसाठी परंतु इथे येतोय फक्त एक रन फुलटोस <प्रण> बॉल अंपायरकडे विचारणा केली का हा नो बॉल होता का त्यावेळेला अंपायरने सांगितलं की कुठेतरी डीप होत होता बॉल खूप चांगला निर्णय मी म्हणेन अंपायर यांचा कारण महत्वाचं असतं नजर त्यांची अतिशय तीक्ष्ण घारीसारखी असणं गरजेचं आहे मोरासारखे कान आणि हे पंच इथे दाखवत आहेत त्यांची कुवत त्यांची कला चांगला बॉल टर्न आणि बाउन्स बॉल पिचिंग झाल्यानंतर बाहेर निघाला विकेट किपरचा वेध घेतला चांगली बॉलिंग करत असताना शिवदास हे महत्वाचं आहे ज्या मला मी मगाशी उल्लेख केला पावर प्लेचं षडक पावर प्ले चार ओव्हरच्या मॅचमध्ये पहिलं षडक आणि टाकत असताना शिवदास हा देखील बॉल सोडून दिलाय हा देखील बॉल जातो विकेटकीपरच्या हातामध्ये सलग बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल अंपायर जावेद फरीच सांगतायत खून करत असताना बॉल एक्झॅक्ट कुठे पिच झाला तुम्ही बॉल कशा पद्धतीने सोडला आणि त्यामुळे जो नॉन स्ट्राईकिंग एंडचा बॅट्समन आहे त्याला देखील ही मान्य आहे चूक जी स्ट्रायकिंग एंडच्या बॅट्समॅनने केली आणि त्यासाठी तो सांगायला चाललाय की हा दोन्ही बाजूने बॉल वळू शकतो कुठेतरी नॅचरल लेग ब्रेकवर तुटून पडणं गरजेचं आहे आणि हेच काममंत्र दिल्यानंतर बॉलर शिवदास तयार हा बॉल वेगवान होता बॅकफुटला जाऊन लेट कट केलाय गलीमधून बॅकफर्ड पॉईंटमधून बॉल काढला गेला परंतु तिथे फिल्डिंग चांगली झाली फक्त एक रन आता मिळेल या सिंगल नंतर टीमची धावसंख्या अल्पेश आम्हाला कळवत आहेत फक्त दोन रन आहेत स्कोर बोर्डवर टीम पिंपळा सिलेव्हनने टॉस जिंकला फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आई वज्रेश्वरी निंबवलीचे हे दोन बॅट्समॅन मैदानामध्ये खेळतात तीन बॉल नंतर विशालचं खातं उघडलं आणि आता शुभम मैदानामध्ये खेळताना दिसतोय शुभम पहिला फुलटोस बॉल कन्वर्ट करू शकला नव्हता बॅट्समन शुभम पाहूया आता मोठे फटके त्याच्या बॅटमधून येतील का पुन्हा एकदा लोअर फुलटोस बॅटची आतमधली कड़ा घेतली शॉर्ट लेगला खूप चांगली फिल्डिंग तिथे होते यश यांच्या माध्यमातून फक्त एक जाल रन मिळेल बॅट्समन शुभम ला टीमची धावसंख्या सिंगलने पुढे जाईल रन झालेले आहेत तीन पाच बॉलचा खेळ इथे संपलाय चार ओव्हरचा सामना पहिले पाच बॉल इथे संपलेले आहेत पॉवर प्ले चे शेवटचा बॉल खेळण्यासाठी आता विशाल तयार होईल प्लेचा शेवटचा बॉल विशाल साठी बॉल तयार हा फुलटोस होता आता मात्र विशालच्या बॅटमधून विशाल काय षटकार बॉल सीमा पार, हा बीसीए चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार या ओव्हरची सुरुवात पाहा फुलटोसने झाली या ओव्हरचा शेवट फुलटोसने झाला आणि त्याचमुळे शुभमने जरी फटका कन्वर्ट केला नव्हता फुलटोसवर परंतु विशाल हा थांबणारा नव्हता शेवटचा फुलटोस होता मेजवानीचं स्वरूप विशालने पाठवला हा बॉल मिडविकेट सीमा रेषा पलीकडे सहा धामासाठी षटकार या षटकाराने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर जाऊन पोहोचली नऊ no. no. विकेट गमवलेली नाहीये आई वज्रेश्वरी निंबवली नाही त्यामुळे मी म्हणेन चांगली सुरुवात झालेली आहे चार ओव्हरच्या चा मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावसंख्या देखील उभारली गेलेली आहे आणि सर्वोच्च धावसंख्या आहे या स्पर्धेमध्ये चार ओव्हरमध्ये तब्बल एकशे अठरा धावा जानता राजा खारबाव या टीमच्या माध्यमातून पवनपुत्र वडपे या टीमने देखील नव्वद रन केले होते चार ओव्हरच्या दरम्यान त्यामुळे या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत लक्षात आलंय की कुठलीच धावसंख्या सेफ नाही कमीत कमी धावसंख्या देखील इथे डिफेंड केली जाऊ शकते मोठ्यात मोठी धावसंख्या चेस केली जाऊ शकते आणि मोठ्यात मोठं टार्गेट सेट देखील होतं एकशे अठरा रन चार ओव्हरच्या मॅचमध्ये म्हणजे जवळपास प्रत्येक ओव्हरमध्ये तीसच्या सरासरीने इथे बॅटिंग केली जांताराच्या खारबाव या टीमने त्यामुळे काय होऊ शकतं आणि हे मैदान त्याच्याचसाठी जाणलं जातं खूप सुरेख असं मैदान आहे आउटफील्ड भरपूर फास्ट आहे बॅटवर बॉल चांगला येतो रन इथे भरपूर होतात दुसरं षटक टाकण्यासाठी येतोय रोहन रोहनचा हा बॉल पिचिंग झाल्यानंतर थोडासा बाहेर निघाला सिमेंटची खेळपट्टी या खेळपट्टीवर जेव्हा बॉल पिच होतो तसं पाहिलं तर थोडासा वेग कमी होतो बॉलचा फर असल्यानंतर आणि त्यानंतर तुम्ही पाहताय पुन्हा एकदा ते चित्र बॅकफुटला जाऊन पूल केलाय बॉल हवेत आहे क्षेत्रक्षक पहा थोडासा सूर्य आडवा आला शेवटपर्यंत नजर ठेवली हाताने कुठेतरी स्वतःला कव्हर केलं आणि अखेर एक चांगला झेल संपन्न झाला बॅट्समन आउट तर पहिला झटका इथे बसल्याने बॅट्समन आउट होतोय शुभम ज्याने आतापर्यंत चार बॉल फेस केले चार बॉल मध्ये फक्त दोन रन त्याच्या खात्यामध्ये बॅटिंग करण्यासाठी ज्यावेळेला सलामीला आला पहिला फुलटोस बॉल त्याने फेस फेस केला परंतु तिथे देखील मोठा फटका आला नव्हता विशाल चांगली बॅटिंग करतोय नवीन बॅट्समन आता मैदानामध्ये आलाय क रन त्याच्या नावामध्ये रन आहेत रन करणं गरजेचं आहे टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर नऊ हा बॉल सोडून दिलाय अंपायर नक्की वळण घेतील असं वाटतंय हो अंपायर इथे वळण घेतात अंपायरचा हिशारा तो हा वाईट बॉल असेल एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये वाढ होते रोहनचं हे दुसरं षटक टीमची धावसंख्या स्थिर आहे आता मात्र थोडीशी पुढे जाते रन झालेत दहा पहिल्या ओव्हरमध्ये नऊ रन आले होते रोहनने पहिले दोन बॉल चांगले टाकले शुभमची विकेट घेतली आणि तोच बॉलर बॉलिंग करत असताना स्ट्रायकिंग एंडला आता बॅट्समॅन खेळतोय विशाल विशालच्या बॅटमधून एक षटकार आला होता तोच विशाल यावेळी आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक स्क्वेअर लेग बाउंड्रीलाईनच्या बाहेर बॉल चा पार्क बीसीए षटकार नेहमीच म्हटलं जातं ऍक्शन स्पीक्स, लावडर दॅन वर्ड आणि इथे पहा ऍक्शन खूप चांगली होती बॅट्समनची बॅकफुटला गेला आणि त्यानंतर एक मोठा षटकार येतो आणि इथे खूप चांगला हा षटकार विचलच्या बॅटमधून से लेस डू मोर अँड पुट इन द डेली कमी बोला आणि नेहमीच चांगलं कार्य करत राहा आपल्या कामामध्ये ते दाखवून द्या आणि जर तुम्ही क्रिकेट खेळत असाल तर ते तुमचं काम तुम्ही माना कर्तव्य माना आणि ते तशीच बॅटिंग करत असताना बॅट्समन मैदानामध्ये विशाल, दोन ठोकले टीमची धावसंख्या स्कोर फ्लाय होत असताना सोळा सिक्सटीन रन बॅकफुटला जाऊन कट केलाय विकेट किपरच्या हाताला बॉल लागला त्यामुळे थर्ड मॅनला इथं बॉल थांबणार नाही आणि इथे रन्स मिळतील चार हा चौकार चांगली बॅटिंग इथे पाहायला मिळते आणि इथे येईल बॅट्समन विशालच्या बॅटमधून चांगलं क्रिकेट इथे एज घेतल्यानंतर विकेट किपरने प्रयत्न चांगला केला परंतु शॉर्ट मॅनचा क्षेत्रक्षक देखील विकेट किपरच्या मागेच होता आणि तो देखील चुकला बॉल बाउंड्री बाउंड्रीला बाहेर गेला चार रन इथे मिळतात टीमची धावसंख्या आहे वीस ओव्हर नंबर सेकंड इन प्रोग्रेस रोहन ओहो या वेळेला पुढे टाकलेला बॉल होता आउट साइड ऑफस्टम अंपायरचा सिग्नल येतोय वाईड बॉल एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल एकवीस रन झालेले आहेत बॅटिंग करणारा संघ मैदानामध्ये आई वज्रेश्वरी निंबवली पिंपळास इलेव्हनच्या विरुद्ध खेळत असताना पिंपळास इलेव्हनने टॉस जिंकला टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला पिंपळास इलेव्हनने आणि आतापर्यंत आपण पाहतोय वज्रेश्वरी निंबवली संगत चांगलं क्रिकेट खेळतात आणि इथे विशालच्या बॅटमधून आणखीन एक बुलंदी पॉवरफुल हिट बॉल सीमारेषा पलीकडे बीसीएट चांगला स्ट्रोक बॅट्समन विशालच्या बॅटमधून दमदार स्ट्रोक बॅटच्या मधोमधी ते घेत असताना बॉल आणि टायमिंग एवढं लाजवाब आहे की बॉल मैदानाच्या आतमध्ये थांबणार नाही विशाल अगदी नावापर्यंत विशाल काय बॅटिंग करताना दिसतोय टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवर सत्तावीस ट्वेंटी सेव्हन समाचार घेतोय रोहनचा हा बॉल सोडून दिलाय दडपण आहे बॉलरवर अंपायर वळण घेतात आणखीन एक वाईट बॉल इथे दबाव स्पष्ट दिसतोय बॉलरवर दबाव आहे कारण मोठमोठे फटके या ओव्हरमध्ये विशालच्या बॅटमधून आलेत त्यामुळे मी म्हणेन आता धावसंख्या चांगली होते है। आई वज्रेश्वरी निंबवलीची रन झालेले आहेत आतापर्यंत अठ्ठावीस आणि दोनशे पंचवीस वाईट बॉल आतापर्यंत या स्पर्धेमध्ये टाकले गेले अशी माहिती आमच्यापर्यंत अल्पेश गायकवाड देत आहेत चांगले गुण लेखन बोलत यार हा पिच बॉल होता यावेळेला कव्हर्सला खेळला मध्ये फिल्डर आहे एक रन कंप्लीट होईल टर्न बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने तोपर्यंत दोन रन मिळतात विशालला स्ट्राईक नसेल आता विशालकडे तिसऱ्या ओव्हरमध्ये परंतु षटक इथे संपते दुसरं आणि दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर पंधराच्या सरासरीने बॅटिंग करत असताना आई वज्रेश्वरी निंबवलीची धावसंख्या आहे तीस विकेट गमवली त्याने शुभमची एक अगदी बरोबर पूर्णपणे सहमत आहे कुणाला जाते सर आपल्या मताशी आणि ज्याप्रकारे भिवंडी क्रिकेट आपण पाहिलं आणखी तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे कारण की ज्या प्रकारे आपण ओळखत आहे आणि विवरण केलं होतं की ड्रेशिंग केशिंग कंपल्सरी आणि हे भिवंडी क्रिकेटचा किती हाय क्वालिटीचा क्रिकेट आपण पाहतोय या संपूर्ण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जगानं पाहिलं आहे अगदी बरोबर आहे सुनील पवार सर ज्या पद्धतीने आत्तापर्यंत क्रिकेट मी पाहत आलो आहे मागचे जे सामने आम्ही अनुभवले ज्यावेळेला भावेशची टीम मैदानामध्ये खेळली अगदी शूजपासून तर ड्रेसपर्यंत अगदी मॅचिंग तसं जर पाहिलं तर आपल्या ज्या बहिणी आहेत अर्धांगिनी असतात त्या अगदी मॅचिंगसाठी नेहमीच तत्पर असतात अगदी तसा वेश आणि तसाच भेस मी म्हणेन ज्या पद्धतीने त्यांनी क्रिकेट इथे दाखवलं खूप चांगलं क्रिकेट गोरसेट गावाच्या माध्यमातून दोन्ही संघ जिंकलेले आहेत पुढच्या फेरीत दाखल झालेत परंतु विशालचं कौतुक व्हायला पाहिजे विशालने चांगली बॅटिंग केली पवारजी अनिजित नो डाऊट कारण की एक टेनिस ग्रामीण जर पाहिलं आपण एक मोठं नाव आहे आणि नुकतंच गोडसई चष्कामध्ये काय झकास कामगिरी या संघाने केली होती उप इथे त्या पदावर समाधान मानावं लागलं होतं अप्रतिम संघ म्हणून ज्याची ओळख आहे जी हां अतिशय चांगलं क्रिकेट इथे खेळत आलेले आहेत आत्तापर्यंत आई वज्रेश्वरी निंबवलीचे खेळाडू विशालने खूप चांगली बॅटिंग केली परंतु आता स्ट्राइकला तो नाही आहे करण आहे स्ट्राईकला आणि बॉलिंग मागवर येतो दर्शन पहिला बॉल फुलटोस होता समोरच्या दिशेने लॉंग ऑफला वन बाउन्स बाउंड्रीलाईनच्या बाहेरच जाईल बॉल कारण बाउन्स चांगला मिळाला रन्स मिळतात चार हा चौकार आमच्या कॅमेरामॅनला आता दोन कामं करावे लागतात एक तर बॉल देखील कव्हर करावा लागतो आणि बॉल देखील आतमध्ये दे फेकावा लागतोय हे दोन कामं जीटीसीचे चे कॅमेरामॅन खूप चांगल्या पद्धतीने करतात आणि इथे मात्र रन मिळतात चार चांगली सुरुवात या ओव्हरची जेत म्हणतात ना जरा सुरुवात तर अप्रतिम झाली शेवट सुद्धा गोड होते शेवट गोड होईल काय पाहिजे फलंदाजाचं इज yes, वेल well, बिगन इज हाफ डन असं म्हटलं जातं सुरुवात चांगली झाली आहे बॉलर तयार ओव्हर द विकेट फुल टॉस बॉल आणखीन एक वेळेला स्क्वेअर लेगला उडवलाय डीप मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण दिते पाहयला मिळतंय आणि तिथे होता राज राजचं राज्य चालतंय राज मैदानावर खूप चांगला झेल टिपला आणि बॅट्समन आऊट होतोय क रन इथे बॅक टू द पवेलियन कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत खूप चांगला झेल राजने घेतला आणि महत्वाचा क्षणी हा झेल आला कारण आता डेथ ओव्हरला सुरुवात झाली तिसरं षडक प्रगतीपथावर आहे आणि फिल्डिंग मधला स्टँडर्ड इथे दाखवत असताना पिंपळास इलेव्हन टॉस इथे जिंकला पिंपळास इलेव्हन ने फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि या झेलाच्या बाबतीत काय म्हणाला सुनील पवार मी तर म्हणेन की ज्या प्रकारे इथं मात्र निर्णय घेतला होता नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदी करण्याचं आणि या प्रकारे आपण खेळपट्टीचा विजय जर केला आणि ऐंशी किंवा पंच्याऐंशी सुद्धा कमी पडतात या खेळपट्टीवर अशा स्थितीमध्ये किमान सत्तर किंवा पंच्याहत्तरचा आकडा जर पार केला तर एक चांगली आणि साठच्यामध्ये जर रोखल्या गेलं तर निर्णय चांगले योग्य माने मी क्षेत्ररक्षण करण्याला सांगायचं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि चांगली फिल्डिंग करताना दिसतात बॉल तयार ओव्हर द विकेट हा बॉल पुन्हा एकदा फुलटोस टायमिंग इथे थोडस चुकीचं आहे असं दिसतंय पवारजी आणि ते मात्र मिड विकेटला खूप चांगला झेल टिपलाय पुन्हा एकदा रोहन होता इन ऍक्शन मध्ये आणि आणखीन एक मोठा झटका बसतोय टीम आई वज्रेश्वरी निंबवलीला सलग दोन बॉलवर दोन झटके दिले दर्शनने आणि दर्शन मात्र पुढच्या टीमला चांगलंच दर्शन देत आलाय अगदी बरोबर सांगितलं पण पूर्णपणे सहमत आहे दर्शन यांनी या खूपच छान असं दर्शन देताना प्रतिस्पर्धी संघाला आणि जी सुरुवात एक अप्रतिम पाहायला मिळाली होती कुणाल सर आता मात्र या षटकामध्ये असं वाटते की अप्रतिम अप्रतिम मारा पाहायला मिळालं गोलंदाज दर्शनच्या माध्यमातून अगदी चांगली बॉलिंग इथे होत असताना दर्शनच्या माध्यमातून सलग दोन बॉलवर दोन झटके त्याने दिलेले आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि इथे मात्र रन होते स्कोअर बोर्डवर दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर पंधराच्या सरासरीने तीस आणि आता रन झालेले आहेत स्कोर बोड़ वर चौतीस हा देखील फुलटोस होता ऑन हॅट्रिक होता बॉलर आणि अखेर इथे बॉल चाललाय शॉर्ट कव्हरला फिल्डिंग थोडीशी खराब दुसऱ्या रनचा प्रयत्न या रन रोकाव्या लागतील कारण जर विशाल सारखा बॅट्समन सध्या मैदानामध्ये आहे खूप चांगली बॅटिंग करतोय आणि स्ट्रायकिंग एंडला आता आपण पाहतोय खेळत असताना राजा आलाय विशाल आउट झालाय राजा रा, राजाच्या बरोबर आकाश हे दोन बॅट्समन मैदानामध्ये खेळतायत राजासाठी पुन्हा एकदा पुढचा बॉल घेऊन दर्शन यावेळेला समोर खेळलाय पुन्हा एकदा टाइम होतोय बॉल हवेत दोन फिल्डर आहेत चुकीचं कॉलिंग होतं आणि पहा तो क्षेत्रक्षक सांगतोय की मी तुला आवाज दिला होता परंतु शेवटी एक चांगला झेल बॅट्समन राजा आउट अ कुणाल दाते सर आपण जर विचार केला गोलंदाला काय हवाय कोणाची साथ हवाय हे मिरणावर दाखवताना पाहता आपण प्रत्येक क्षेत्रक्षक ज्या प्रकारे मारा करतो आणि एक उत्तम साथ क्षेत्रक्षकाची मिळते म्हणून या षटकामध्ये दबाव टाकला गेलाय देवेंद्रने खूप चांगला झेल पकडला सुनीलने त्याला कॉल केला होता नो no डाऊट त्याने सांगितलं होतं की यस मी कॅच घेऊ शकतो परंतु देवेंद्रने शेवटपर्यंत नजर ठेवली एक महत्वाची गोष्ट झाली की दोन्ही क्षेत्रक्षकांमध्ये टकराव झालेला नाही हे महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये कारण इंजुरी ज्या वेळेला तुम्ही फेस करता आणि आता तर सध्या सीझन सुरू झाला अशा परिस्थितीमध्ये जर जास्त इंजुरी झाली तर तुम्हाला भरपूर दिवस बाहेर राहावं लागतं कारण आपल्याला पाहिलं आपण पाहिलंय भुवनेश्वर कुमारला आय पी मध्ये इंजुरी झाली आणि तो सहा महिन्यानंतर कमबॅक करणार आहे इंडियन क्रिकेटमध्ये त्यामुळे एक मोठा धक्का बसला भारतीय संघाला yeah. फुलरलेनचा बॉल खूप चांगली बॉलिंग ऑस्ट्रेलियन टूरला मोहम्मद शामीला इंजरी झाली तो देखील जवळपास मुक्ताना दिसेल ऑस्ट्रेलियन टेस्ट सिरीज आणि त्यामुळे इथे मात्र षटक क्रमांक तीस रिथे संपले दर्शनने चांगली बॉलिंग केली तीन विकेट या ओव्हरमध्ये घेतल्या फक्त सहा रन त्याने खर्च केल्या आणि तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत छत्तीस दोन ओव्हरमध्ये पवार सर खूप चांगली सुरुवात झाली होती तीस रन केले होते परंतु कमबॅक पहा किती चांगलं केले दर्शनने दर्शनच्या बाबतीत काय म्हणाल अनिजित पिंपळा शिलवन संघाचा जर विचार केला आपण तर दर्शन नेहमीच या संघासाठी एका घातक गोलंदाज म्हणून काम केलेलं आहे आणि अफलातून अफरातून असं वाटलं होतं की प्रति षटकामध्ये पंधराची सरासरी म्हणजे चार षटकामध्ये साठचा आकडा हा पार करेल पण काय जबरदस्त षटक हाताळलंय आणि दर्शन एक नामवंत गोलंदाज म्हणून खरं आतंतीची ओळख का आहे संघामध्ये हे सांगून जातोय हे दाखवतोय या खेळपट्टीवर अगदी बरोबर आहे दर्शनने खूप चांगली बॉलिंग केली ओव्हर नंबर तीनचा खेळ इथे संपलाय तीन, संपला, तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर रन आहेत छत्तीस बाराची सरासरी ते राखली गेली पहिल्या दोन ओव्हरमध्ये सरासरी होती त, पंधरा आणि आता मात्र ती कुठेतरी कमी झाली त्याचं कारण होतं हे दर्शनचं षडक यानंतर टीम मिटिंग बोलवली गेली टीम फिल्डिंग करत असताना पिंपळास सिलेव्हन कडून शेवटचं षडक कोणाच्या खांद्यावर सोपवावं कशा पद्धतीने बॉलिंग करावी कसं रोखावं हे सर्व निर्णय झालेत आणि आता पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते लक्ष किती ठेवलं जाईल पिंपळास इलेव्हन समोर आई वज्रेश्वरी निंबवलीच्या माध्यमातून हे सांगणारं हे षटक आहे आणि डेथ ओव्हर नेहमीच खूप महत्वाचे असते स्लॉग ओव्हर खूप महत्वाचे असते सामन्याला कलाटणी देणारं ते षटक असतं आणि त्याच्यासाठी जास्त चर्चा मैदानामध्ये सुरू आहेत परंतु जास्त वेळ घेऊ नका पिंपळा सिलेव्हन ही नम्र विनंती अणिजित मराठी भाषेत अजून एक शब्द हाणामारीचा षटक आणि या षटकामध्ये प्रकारे हा हाणामारी करतात हे आहे कारण की जास्तीत जास्त धावा धावपलकावर लावणं गरजेचं आहे आणि या खेळपट्टीचा हा सहावा दिवस आहे आणि कुणाला जाते सर पाहिलं आम्ही मी पहिल्या दिवसापासून या स्पर्धेला कवरेज करतोय किमान सत्तर साठ या धावासहलेल्या या पार केल्या गेल्या या खेळपट्टीवर अगदी बरोबर आहे सत्तर साठ धावा अगदी या खेळपट्टीवर पार केल्या गेलेल्या आहेत रनवे सारखी खेळपट्टी आहे विमानाचा रनवे जसा असतो तशी खेळपट्टी अगदी सपाट पाटा खेळपट्टी आणि डांबराची खेळपट्टी अशी माहिती मग अशी मला देण्यात आली होती अल्पेश गायकवाड यांच्या माध्यमातून त्यांचा मनपूर्वक आभार फुलटोस बॉल होता यावेळेला सोडून दिला विकेट किपर साठी अंपायर वळण घेतील तत्पूर्वी एक रण इथे कम्प्लीट होते दुसऱ्या रनचा प्रयत्न होईल दोन रण ते कंप्लीट होत आहेत अंपायरचं मत काय येईल याच्यावर पूर्णपणे निर्भर अंपायरचा इशारा हा वाईट बॉल आहे म्हणजे रन मिळतील तीन सुरुवात थोडीशी खराब झाली या ओव्हरची अनंताची आणि जिथं कुणाला दत्ते सर मी तर म्हणेन की या प्रकारे तिसरे षटक हाताळलं होतं एकच चांगला प्लॅटफॉर्म उभं केलं होतं अशा चुका या गुंजाला करणं टाळावं लागेल संघासाठी नाहीतर सातचा चाकडा जायला खूप वेळ लागणार नाही कधी कधी ज्या वेळेला टीम मिटिंग तुम्ही घेता अकराच्या अकरा खेळाडू तुमच्या जवळ येतात वेगवेगळे उपदेश तुम्हाला देतात त्यामुळे देखील कदाचित अशा चुका होतात परंतु हा बॉल पहा आणखीन एक वाईट बॉल घोषित केला सलग दोन वाईट बॉल इथे टाकलेत म्हणजे कुठलाही बॉल न टाकता आतापर्यंत अनंताने रन खर्च केले चार नित विदाउट चेंडू धावा चार म्हणजे धावसंख्येत भर पडते धावसंख्येत पहिले आपण चाळीस थर्ड अंपायरची मागणी आता ग्राउंडमध्ये करण्यात आलेली आहे आमच्या ऑनफिल्ड अंपायरच्या माध्यमातून हे भरपूर वेळेला चित्र आपल्याला पाहायला मिळतं अनेक स्पर्धांमध्ये ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये आणि आपल्याला माहीत असेल एकोणीसशे ब्याण्णवमध्ये सगळ्यात पहिल्यांदा थर्ड अंपायरचा निर्णय घेण्यात आला होता वापरला गेला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर पहिल्यांदा शिकार ठरले थर्ड अंपायरिंगचे रनआउटच्या स्वरूपामध्ये ते आउट झाले दुसऱ्या सत्रामध्ये जॉन्टी रोड्स आउट झाले आणि योगायोग पहा जॉन्टी रोड्सने रनआउट केलं होतं सचिन रमेश तेंडुलकरला साऊथ आफ्रिकेच्या विरुद्ध ती मॅच होती आणि दुसऱ्या इनिंगमध्ये जॉन्टी रोड्सला देखील तशाच पद्धतीने आउट करण्यात आलं आणि इथे पाच थर्ड अंपायरची मागणी करण्यात आली आहे थर्ड अंपायर आता बोलवलं गेले परंतु हा थर्ड अंपायर का तर इथे मात्र बॉलिंगवर थोडासा आक्षेप घेण्यात आला त्याच्यासाठी आणि इथे मात्र बॅट्समन तयार होतोय बॉलिंगसाठी तयार होतोय अनंता हा चांगला आउट स्विंगर पिचिंग झाल्यानंतर थोडासा बाहेर निघाला स्लाइटली कट होतोय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये चांगली बॉलिंग आता चांगलं कमबॅक आणि किती दोन खराब चेंडू टाकल्यानंतर एका चांगली लेंथ लईन सापडते आणि अशीच गोलंदाजी करावी लागेल इथे मात्र गोलंदाज अनंत याला अशीच बॉलिंग करणं गरजेची आहे अनंत बॉलिंगसाठी तयार होत असताना लास्ट ओव्हरमध्ये टीमची धावसंख्या आहे चाळीस पुन्हा एकदा तेज चित्र ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला खेळण्याचा सा प्रयत्न बीट होऊन जातोय बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये आणखी एक डॉट बॉल यानंतर होणाऱ्या सामन्याची नाणेफेक होईल दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर टॉससाठी यायचे गावदेवी भरोडी आणि रमणीक अलिमगर दोन्ही टीमचे कॅप्टन अचि कुणाल दात ते सर मी कोतुकर आणि मनोज भोर यांचं ज्या पहिल्या दिवसापासून तिसऱ्या पॉइंटच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो एका चांगला उत्कृष्ट वेगवान गोलंदाज आहे ज्यांच्याकडे अनुभव आहे तेच तिसऱ्या पंचांची भूमिका खूप महत्वाची पार पाडू शकतात यावेळेला कव्हर ड्राईव्ह इथे लाज जबाब दाखवला नेत्रदीपक स्ट्रोक बॉल सीमारेच्या पार चौकार अप्रतिम अप्रतिम बऱ्याच वेळेनंतर हा एक क्लास पाहायला मिळाला कवर ड्राईव्हचा फटका काय सुपर होता अप्रतिम अप्रतिम आणि हा नेत्रदीपक कव्हर ड्राईव्हच्या फटकेच्या माध्यमातून चौकार वसूल करतोय क्रिकेटची नजाकत क्रिकेटचं सौंदर्य या स्ट्रोकने दिसतं आणि ज्यावेळेला तुम्ही फ्रंट फुटवर येतात कवर्सला स्ट्रोक लगवता त्यावेळेला तुमची ऍबिलिटी जी आहे बॅट्समनची ती ते स्पष्ट दिसते कवर ड्राइव हा स्ट्रोक भरपूर कठीण मानला जातो क्रिकेटच्या कॉपीबुक स्टाईलमध्ये जर आपण विचार केला क्रिकेटच्या पुस्तकी फटक्याचा विचार केला आणि तोही ते स्ट्रोक सजवलाय चार धाबांसाठी रन होता है, स्कोर बोर्डवर आतापर्यंत सव्वेचाळीस फोर्टी फोर यावेळेला खोदून काढायचा होता प्रयत्न आणि पहा बॉल निघतोय बॅकवर्ड पॉइंट मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅक डीप बॅकवर्ड ला हा येतोय चौकार रन झालेले आहेत आतापर्यंत स्कोर बोर्डवर अठ्ठेचाळीस बॉल झालेले आहेत आतापर्यंत टाकून चार दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे यानंतर होणारा सामना गावदेवी बरोडी आणि रमणी कलीमगर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचे इनिंग ब्रेकमध्ये तिथे होईल टॉस आणि तिथे मचिंद्र पाटील सर जुळताना दिसतील टॉस बॉक्समध्ये फोर द विकेट बॉल स्टॉप रिजियन मध्ये विकेट किपरच्या डोक्यावरून आणि सलग तीन चौकार येतात या ओव्हरमध्ये आणि खूप चांगली बॅटिंग होत असताना निखिल किस्मत बी बहादूर ओका साथ देतये एक चांगला कवर ड्राइव त्यानंतर कट स्ट्रोक आणि त्यानंतर पहा एज घेतल्यानंतर देखील बॉल बाउंड्रॅनच्या बाहेर गेला सलग तीन चौकार आले टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली फिफ्टी तर बावन्न रन स्कोर बोर्डवर लागलेले आहेत ला बॅटिंग करत असताना टीम आई वज्रेश्वरी निंबवलीचे चांगली धावसंख्या उभारले याच्यामध्ये शंका नाही पहिल्या दोन ओव्हरमध्ये तीस आणि आतापर्यंत आपण पाहतो त्यानंतरच्या दोन ओव्हरमध्ये बावीस रन अकरा बॉलमध्ये बावीस रन आलेत शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटचा बॉल फेस करण्याची जबाबदारी आहे निखिलच्या खांद्यावर शेवटचं षल्डक अनंताचं खूप महागळं आणि यावेळेला पहा शेवटच्या बॉलवर एक चांगला पॉवरफुल स्ट्रोक स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय षटकार रन होत आहेत स्कोअर बोर्डवर अठ्ठावन्न एकोणसाठ रनचं लक्ष फिफ्टी नाईन टू विन टू पिंपळास इलेव्हन आणि आता जाऊया आमच्या टॉस बॉक्स मध्ये तिथे होईल टॉस दोन टीमच्या दरम्यान गावदेवी बरोडी आणि रमणिक अलिमघर या दोन टीमचे कॅप्टन तिथे उपस्थित आहेत आणि टॉस बॉक्स मध्ये जुळत आहेत मचिंद्र पाटील सर थँक्यू कुणाल सर तर आपण बोलूया टॉस बॉस कडे आपल्या बाजूला माझ्या उजव्या बाजूला आहेत ते अलिमगर संघाचे संगणक आणि आमच्या डाव्या बाजूला आहेत ते बरोडी संघाचे गावदेव बरोडी संघाचे संघाने दोन्ही संघाचं वेलकम मी विनंती करेन सन्मान्य सचिनजी मात्रे साहेबांना सा। की आपलं शुभ असते आपण टॉस करायचं आहे टॉस इज गोइंग ऑन द नेक्स्ट मॅच बिटवीन अलिमगर वर्सेस गावदी बरोडी येस येस काट आलाय आणि नाणेपैकी जिंकली गावदे बरोडी संघानं दोन्ही संघांना विनंती की आपण थोडा वेळ थांबायचं आमच्याशी जुलायचं थँक्यू सचिन मात्रे नाव यू कॅन सेट बरोडी सांगा आपण राहण्यापैकी जिंकला सर्वप्रथम आपला अभिनंदन आपला निर्णय काय असणार आहे फिल्डिंग फिल्डिंग एकच तुम्हाला प्रश्न असणार आहे की जे आपण इथे विकेट पाहतोय ती विकेट कॉन्क्रीट विकेट आहे डांबर विकेट आहे काय फरक आहे आपली क्ले विकेट म्हणजे जी मातीची विकेट आहे आणि कॉन्क्रीट विकेट याच्यामध्ये काय फरक आढळतो तुम्हाला जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता काय फरक असतो याच्यामध्ये कॉन्क्रीटच्या पिचवर बॉल बॅटवर येतात जास्त असं आणि ते मातीचं पीच असलं की ते बॉल थोडं बॉन्स वगैरे जास्त होतो म्हणून थोडा बेनिफिट थँक्यू सो मच खूप चांगलं उत्तर दिलं थँक्यू सो मच ऑल दी बेस्ट तर आपल्या समोर जुळले अलीमकर संघाचे संघणक चेहरा बघा थोडासा टॉस हरल्यानंतर थोडंसं पडलेला पाहायला मिळतो हरकत नाहीये टॉस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द लिमिटेड मॅच संगणक आमच्यासमोर जर आपण नाणेपैकी जिंकला असतात तर आपला निर्णय काय असता फलंदाजी फलंदाजी निश्चित तर फलंदाजी निर्णय मिळाला घेतला असता तुम्ही तर मी एक तुम्हाला निश्चित कोश्चणा करेन की आपण आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये पाहतो की जेव्हा नाणेपैकी जिंकली जाते तेव्हा प्रथम फलंदाजी स्वीकारली जाते पण आपण ग्रामीण लिमिटेड क्रिकेटमध्ये नेहमीच पाहत हो असतो सर्रास की सर्रासपणे नाणेपैकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं जातं हे मग सी नेमकी काय कारणं सांगाल तुम्ही आमच्याकडे जो पण आम्ही टार्गेट समोरच्या टीमला ठेवणार आहे त्यासाठी आमच्याकडे डिफेंड करण्यासाठी आम्ही चांगले बॉलर आहेत आणि फलंदाजी चांगली आहे म्हणून आम्ही कारण चेसिंग करताना कधी कधी खूप डरपण येतं त्याच्यामुळं आम्ही फर्स्ट बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलं थँक्यू सो मच ऑल द बेस्ट न्यूज फ्रॉम सेंटर गावदे टीम ऑन द टॉस इलेक्टेड फील्ड पर्स नाव ओ टू कॉमेंटी बॉक्स थँक्यू सो मच कुणाल सर गाऊदेवी भरोडी या संघाने टॉस जिंकलाय नेक्स्ट मॅचचा फिल्डिंग करण्याचा निर्णय रमणीक अलीमघरच्या विरुद्ध त्यांच्या विरुद्ध माध्यमातून घेण्यात आला रमणिक अलीमघर कॅप्टनचं मत मला खूप चांगल्या पद्धतीने आवडलं की आम्ही जर टॉस जिंकला असता तर आम्ही देखील बॅटिंग केली असती आणि आता त्यांच्या वाट्याला बॅटिंगच आलेली आहे पाहूयात सेकंड मॅच यानंतरच्या मॅचमध्ये काय घडते परंतु सध्या हा सामना खूप महत्वाचा आहे एकोणसाठ रनच्या लक्षाचा पाठला करायचा आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही थोडंसं परिवर्तन करतोय या पण ऐकूया सुनील पवार सरांचा आवाज इट्स ओव्हर टू सुनील सर धन्यवाद अनेक आणि धन्यवाद कुणाल दाते सर आणि मछेंद्र पाटील सर तर मित्रांनो आपण भिवंडी क्रिकेट ग्रामीणची सर्वात मांडाची स्पर्धा पाहतो आहे चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार वीसचा हा अतिशय चांगला दमदार आयोजन, दिवा दिवा आयोजन या स्पर्धेचे आयोजक पुरुषोत्तम एंटरप्राइजेस आणि दिवास्फोट दिवा संघाच्या माध्यमातून खूप सुरेख आयोजन पाहतो आहे तर एकोणसाठ धावाचा आव्हान इथं मात्र पाहतो आपण उभं केलं आहे इलेव्हन या संघासमोर आणि तो स्वीकारण्यासाठी दोन्ही सलामी जोडी खेळपट्टीवर इथे मात्र रवाना होताना आपण पाहतोय पिंपला संघाच्या माध्यमातून योगेश आणि रोहन, रोहन। कालच्या दिवसामध्ये आपण ऐकलंय मॅजिक क्लब मराठी वॉइस डॉक्टर गवली सरांना आणि आज मात्र व्हॉइस ऑफ रायगड मचिंद्र पाटील सर आणि त्याच्या समेत एक अतिशय उत्कृष्ट समालोचक कुणाल दाते सर माझ्याशी जॉईंट होताना परत कॉमेंट बॉक्समध्ये वेलकम मनपूर्वक स्वागत आहे मचिंद्र पाटील सर तर एकोणसाठ धावाचं लक्ष इथं मात्र स्वीकारायचं आहे आणि एका चांगली फलंदाजी करावी लागेल कारण की प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला आपण निंबवली या संघ एक मजबूत संघ आहे आणि या संघाची गोलंदाजी अतिशय मजबूत आहे दरम्यान सचिन दादा मात्रे ॲडव्होकेट प्रथमेश आणि ऑल पुरुषोत्तम इंटरप्रायजेस या आयोजनाला पंच पॅनलला आणि खास कॉमेडी पॅनलसाठी सुद्धा कोणगाव येथून पंच म्हणून ज्याची भूमिका नेहमीच अतिशय छान असते परेश महाजन यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत खूप खूप धन्यवाद दरम्यान पाहतोय आपण टेमगरपाड्यातून जादूगर दादा फुलोरे यांच्याकडून निंबोली संघाला शुभेच्छा खूप खूप धन्यवाद तर जाऊया आपण इथं मात्र मैदानाकडे खूप एकाच चांगली लढत इथं मात्र पाहायला मिळेल यात कुठलीही शंका नाही आहे कारण की दोन्ही संघाची ताकद खूप छान आहे राजा निंबोली संघाचा एक ट्रमकार खेळाडू म्हणून ज्याची ओळख निर्माण केली स्वतःच्या खेळाच्या माध्यमातून पहिलाच चेंडू पहिलाच चेंडू जर आता पाहतोय लाईन कुठे आहे हे चेक करताना आपण जर जैन पाटील सर दोनिया समांतर खराब सुरुवात पाहायला मिळाली इथं मात्र गोलंदाज राज्याच्या माध्यमातून खातं उघडले गेले पिंपलास इलेव्हन संघाचा वाईटच्या स्वरूपात चमकदार सूर्यची किरण आणि मच्छिंद पाटील सर पाहतोय की आपण अधूनमधून थंड असे वारे वाताना आणि अशा स्थितीमध्ये एकाच चांगला सामना फुलटॉस हा चेंडू होता आडाफणी फाटक्या आपण पाहतोय वायडिस ऑन आणि मेड्युकेटमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत मात्र सहज संधी होती एक धाव पूर्ण करतोय फलंदाज योगेश आपल्या व्यक्तिगत दावाचा खाता उघडताना संघात संख्या पुढे सरकते ती दोन एक जबरदस्त सामना यानंतर अजून या या एक चांगली लढत पाहायला मिळेल दोन्ही संघ या परिसरातले तर मचिंद्र पाटील सर रमणिक स्फोर्ट ओवली सॉरी रमणिक फोर्ट आलिमगर विपक्ष पाहतोय आपण गावदेवी बरोडी एक जबरदस्त फाईट पाहायला मिळेल गोलंदाज सज्ज होताना राजा खूप काही अपेक्षा असेल संगणयकाच्या माध्यमातून यावेळेस अप्रतिम अप्रतिम काय हा हा चेंडू टाकले गुल्डन स्पॉटर चेंडूचा टप्पा फेकल्यानंतर प पाहतोय पा आपण मच्छिंद्र पाटील सर अनिश्मिती चेंडू उचळून घेतोय आणि वेगात निघून जातो विकेटकीपरची आता निर्धाव अशीच गोलंदाजी करावी लागेल इथं मात्र जर सामना जिंकायचा असेल पॉवर प्लेच्या षटकामध्ये यस पात्र स्विच इट करायचं होतं पण पात्र पण सरळ बॅटनी धावा जमत नाहीये त्यामध्ये उलट्या फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता त्या संधीचं सोडणं केलंय इथं मात्र गोलंदाजीने ज्या प्रकार हे चेंडू हाताळला गेलं पाहिलं की ऍक्शन प्रकारे करतोय त्यानुसार हा चेंडू हाताळला गेलं अप्रतिम अप्रतिम दिमाकात गोलंदाजी करतोय गोलंदाज राजा धावसंख्या स्थिर आहे फक्त धावफलकावर दोन यास पात्र हवेता एक शाखावर रिजनकडे खूप चांगला प्रयत्न पण चेंडू मात्र वाईट इस लॉन्ग ऑफ रिजनकडे ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात या दोन धावा पूर्ण करताना पाहतोय आपण फलंदाज रोहन तिसऱ्या चेंडूवर आपल्या स्वतःचं खातं उघडतोय आणि संघात धावसंख्या पुढे सरकते ती चार एकोणसाठ आव्हान पण मी तर म्हणेन की पहिल्या षटकामध्ये का चांगली गोलंदाजी राजाच्या माध्यमातून सुरुवात खराब झाली होती वाईट चेंडूंनी पण काय सुपर कमबॅक केले इथं माता गोलंदाज राजा यांनी आक्रमण करावं लागेल इथं माता सामना जिंकण्यासाठी पिंप्लास इलेव्हन संघाला या स्वतः कोलट्टप्त चेंडू फ्रंट फुटला येऊन ड्राईव्ह करत होतं बीट होतोय काय अप्रातिम अप्रातिम मारा पाहतोय आपण राजा यांच्या माध्यमातून आणि असं वाटलं होतं की जबाबदारी टाकली संगणक आणि ती जबाबदारी घेऊन मारा करतोय या खेळपट्टीवर जर पाहिलं आपण निश्चित बॅकवर्ड पॉईंट थोडा वाईट सर्कलवर आहे कवर आहे एक्स्ट्रा कवर ऑफ गली आणि बॅकवर्ड पॉईंटचा एरिया खूप आहे शॉर्टात थर्डमॅन पाहतोय आपण फायनली सर्कलच्या आतमध्ये आणि मिड्युकेट सर्कलच्या आतमध्ये त्या प्रकारे मारा करेल गोलंदाज राजा यास पात्र चुकी चुकी हवेतय दबाव साफ दिसले चेंडू जे निर्धाव घेतात त्याचाच परिणाम पाहतोय आपण मचिंद्र पाटील सर सुरेश सर खूप चांगली गोलंदाजी मी म्हणेन कारण या गोलंदाजीनं वाईडनं सुरुवात केली होती पहिला चेंडू स्वेअर फेकला त्यानंतर आपण पाहिलं की चार चेंडू डॉट एक सिंगल आणि डबल वॉट मॅग्नेफेसन बॉलिंग पर्फॉर्मन्स सर्रासपणे आपण पाहतो की सर्कलमध्ये फलंदाजी दादागिरी तुम्हाला पाहायला मिळते मात्र आपण गोलंदाजी किती चांगली करू शकतो आपण किती लेंथ लाईन गोल करू शकतोय आपण किती शिस्तबद्ध गोलंजी करू शकतोय याचं अचूक उदाहरण म्हणजे राजा गुड बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम राजा अगदी बरोबर सांगितलं आपण पूर्णपणे पन समत आहे आणि या खेळपट्टीचं विचार केला आपण सहावा दिवस आहे आणि इथं मात्र बोलवायला जर पाहिला आपण फलंदाजाचा आहे पण राजा यांनी दाखवलं आहे की मी माझा गोलंदाज एक चांगला आहे संघासाठी आणि भेदक मारा केलाय आहे विकेट जरी प्राप्त केलं नाही पण धावगती रोखणं किती महत्त्वाची आहे हे सांगून जातोय या खेळपट्टीवर निश्चित प्रश्नच नाही सुनील सर आपण जेव्हा लिमिटेड ओव्हरचा आपण विचार करतो तेव्हा विकेट घेणं एक बाब जास्त विश्वासात घेतली जात नाहीये जेणेकरून दहावा रोखणं डॉट छोट फेकणं हे फार महत्त्वाचं आपण पाहतोय लिमिटेड क्रिकेट ओव्हरमध्ये व्हेरी गुड बॉलिंग फ्रॉम द राजा वन्स अगेन तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक हाताळण्यासाठी दुरांत्या टोकाकडनं शुभम अजून एक उंच पुरा आणि वेगवान मारा करणार हा लिंबोली संघाचा गोलंदाज आता मात्र आक्रमण करावं लागेल पिंपला सिलेवन संघाला जर सामना जिंकायचा असेल कारण की जी स्थिती पहिले जर पाहिलं आपण जवळपास पंधरा धावाची सरासरी आता मात्र सरासरी वाढलेली आहे प्रति षटकामध्ये जर विचार केला आपण षटकाचा इथं मात्र फक्त चार आहे अजून सामना जिंकण्यासाठी अठरा चेंडूमध्ये तब्बल बनवावं लागेल पंचावन्न धावा म्हणजे लक्ष मोठं आहे म्हणजेच आक्रमण करावं लागेल फलंदाजी करताना निश्चित सुनी सर अठरा पूर्णांक त्रेप्पन तेतीस धावसंख्या तुम्हाला उभारल्या गेले प्रत्येक चेंडू बघा आता मात्र तीनचं समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल याचं कारण आहे सुरुवात चांगली झाली नाही तर तुमच्यावरती प्रेशर येतं आणि याचं उत्तम उदाहरण आपण पाहतोय द वॉचिंग द प्रेशर गेम नाव दे आर स्ट्रगलिंग फॉर द रन्स चला आपण वेळ कमी घ्या कारण की आम्ही सूचना आपण वारंवार करतोय त्याचं आपण पालन करायचं आहे गोलंदाज शुभम पहिला चेंडूची हाताणी करण्यासाठी दुरांत टोकाकडनं समोर फलंदाज असेल खेळण्यासाठी पाहतोय आपण योगेश एक तर मात्र चांगला फटका सुट चेंडूला आहे उतुंग हा गगनबेदी षटकार मचिंद्र पाटील सर काय बोलणार प्रकारे इथं मात्र पहिल्या चेंडूवर आत्मविश्वास वाढवणारा फटका होता बघितलं चेंडूची लाईन कुठे डायव्हर्स्टिटर हा चेंडू होता थोडासा लहान चेंडू वेळ होती स्विच हिटचा हा फटका एकदम दमदार दॅट्स अ ब्रिलियंट शॉर्ट नो डाऊट कॉन्फिडन्स किती आहे बघा रिवर्सच्या माध्यमातून फटका केला किती कॉन्फिडन्स होत्या फटक्याच्या मागे ब्रिलियंट स्टार्ट फ्रॉम द बॅट्समॅन नाव एक चांगली सुरुवात योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली यावेळेस मात्र जिथे डेथ बॉलचा इशारा येईल पंचच्या माध्यमातून आणि कधी कधी असं पण पाहायला मिळतोय खेळपट्टीवर ज्या प्रकारे वेगवान उत्साहित होतोय गोलंदाज आणि अशा घटना बऱ्याच वेळेस आपण पाहतोय निश्चित भारत आणि पाकिस्तानमध्ये ज्यावेळी सामना आपण पाहिला त्यावेळी जहीरने सुद्धा असाच चेंडू फेकला होता मग तो स्टंपला डायरेक्ट लागला होता आणि त्यावेळी सुद्धा पंचानं डेट घोषित केला होता धावसंख्या असतील धावपलकर जर पाहिले आपण दहा पुढचा चेंडू यावेळेस मात्र वेगवान चेंडू पण लेंथ लेन ठीक नाहीये खूपच चेंडू बाहेर जातोय पण दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय संगायत धावसंख्या पुढे ती अकरा सुनील एक प्रश्न चिन्ह निर्माण झाले गोलंदाजा समोर हा फलंदाज राईटी फलंदाज आहे मग जास्ती जास ते जास्तीत जास्त रिवर्सचा फटक्याचा जास्त वापर करतोय त्यामुळे चारही बाजूला खेळणारा फलंदाजाला कसं थांबवायचं हा खूप मोठा एक्स्ट्रा प्रश्न निर्माण झालाय गोलंदाजास समोर आणि त्याचमुळे कदाचित गोलंदाज दिशा भरकटताना तुम्हाला पाहायला मिळतोय अगदी बरोबर पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताशी ज्या प्रकारे आपण विवरण केला की कधी कधी डावकोरपर्यंत सुद्धा असं या प्रकारे गोलंदाज मानसिक दबाव होतोय की वारंवार चेंडू परिवर्तन करणं आणि हाताने रायटाताने फटकेबाजी करणं या परत एक चांगला फटका रिव्हर्स अटेंड करतोय चेंडू मात्र फरार होईल सीमा पार अजून एका दमदार हा चौकार मचिंद्र पाटील सर असे फटके जेव्हा जेव्हा कुठले फलंदाज खेळतो आठवण होते निश्चित तर टेनिस क्रिकेट दोन जा ते तीन वर्षापूर्वी असे मात्र नामवंत फक्त दोन ते तीन फलंदाज होते एक भिवंडीचा दीपक मोडी त्यानंतर मात्र कल्याण डोंबिवली बघितलं तर निलेशची आठवण झाली ज्या प्रकारे पहिले दोन ते तीन वर्षापूर्वी खूप दोन ते तीनच फलंदाज खेळायचे असे फटके सज्ज होता आणि ते मात्र गोलंदाज धावसंख्या मात्र भर पडते धावसंख्या पुढेच सरकते ती पंधरा बिनबाद आव्हान येते एकोणसाठ धावतचं लक्ष स्वीकारताना या षटकामध्ये मात्र एका चांगली फाईट करताना पाहतोय आपण फलंदाज योगेशच्या बॅटमधून आकर्षक फटकेबाजी पाहायला मिळते अजून एक रिव्हर्सचा हा फटका आपण यावेळेस टायमिंग अचूक नव्हती आणि तोपर्यंत मात्र संधी होती फक्त आणि फक्त एका धाव्याची या एका धावेने योगेश नॉनस्ट्राईकला पोहोचतोय आपण पाहतोय की एक षटकार एका चौकराने व्यक्तिगत चार किलोचा सामना केलेला आहे आणि बारा या धावसंख्या फलंदी करतोय संघात धावसंख्या पुढे सरकते ती सोळा एकोणसाठ दहा चौऱ्याण्ण सर करताना पहिल्या षटकामध्ये पाहिलं आपण धीमी फलंदाजी त्यानंतर मात्र आक्रमण ला सुरुवात करतोय योगेश येणाऱ्या फलंदाजमध्ये पाहिलं आपण सचिन अजून एक जबरदस्त खेळी साकारणारा हा फलंदाजी या संघाकडे आहे कान मंत्र विकेट किपर काहीतरी सांगतोय गोलंदाज कशा प्रकारे गोलंदी करायची आहे सज्ज होताना दुरांत टोकाकडनं शुभम वेगवान गोलंदाज रायट अमॉर्ट द विकेट यावेळेस वेळेस चांगल्या लेंथरचा चेंडू होता स्विंग करायचं होतं पण बीट होतोय अप्रतिम वापसी इथं मात्र करताना गोलंदाज शुभम धावसंख्या स्थिर आहे आपण सोळा आक्रमण अजून करावं लागेल कारण की मोठा आव्हान समोर आहे एक षटकार चौकार दिनाथ मात्र दोन चेंडू अप्रतिम फेकतो इथं मात्र गोलंदाज शुभम सज्ज होताना राईट विकेट यावेळेस पात्र काय घडले पाहिजे धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय अचूक यष्ट्याचा वेद आणि पंचा बोट आकाशाकडे आणि वाईट म्हणजे नाटकीय क्रिकेट पाहतोय आपण या चेंडूवर पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळालं धावचीच्या स्वरूपात हा फलंदाज कौतुक करावा लागेल ज्या प्रकारे यशाचा वेध घेतला अचूक निशाणा साधलाय आणि पहिला फलंदाज बाद धावसंख्या जर पाहिली धावपलकावर सतरा क्रिकेटमध्ये अशुभ आकडा म्हटला जातोय सतरा या धावसंख्येला खतरा झालाय पिंपलास इलेव्हन संघाला क्रमांक तीन वर मयूर एकच चांगला फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे पिंपलास संघाच्या माध्यमातून पिंपला शेतून फोर्टी प्लस सत्तीशे महान खेळाडू संतोष माळी यांच्याकडून पिंपला पिंपलास संघाला शुभेच्छा सज्ज होताना गोलंदाज यास पात्र टर्न केले चेंडूला वायडीस लागॉन रिजिन कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक धाव या एका धाविनी संघ संख्या पुढे सरकते ती हळू अठरा एक बाद एकोणसाठ धाव धावचा आव्हान स्वीकारताना पिंपलास एव्हन हा संघ खूप छान वातावरण पाहतोय आपण भिवंडी क्रिकेट ग्रॅमिन रंग गुलाबी आपण पाहतोय चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार वीस चा हा सहावा दिवस निंबोली विपक्ष लढत आहे आपण पन। चला पण वेळ या षटकासाठी खूप जास्त वेळ घेतलेली आहे विनंती आम्ही वारंवार सूचना करतो त्याचा आपण पालन करायचे डाकुरा फलंदाज सजेवताना मयूर कडे खूप काही क्षमता आहे आणि कितेक वेळा पाहिलं या फल फलंदाजाला की आपल्या संघासाठी छान खेळी आतापर्यंत साकारलेले आहेत गोलंदाज शुभम दुरांत्या टोकाकडनं मयूरसाठी पहिला चेंडू यास पात्र थोडासा सफल झाला होता स्लॉक करण्याचा प्रयत्न आणि याचबरोबर पाहतोय की अजून एक फलंदाज बाद दुसरा फलंदाज पिंपळा शिव एले, इलेव्हन संघाचा बाद क्रमांक चार वर नवीन प्लंदाज खेळपट्टीकडे जाताना पाहतो आपण आता मात्र राज चला आपण वेळ कमी घ्या टीम मीटिंग कमी करा तर दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्याबाबत आपण एकोणसाठ धावाचं लक्ष स्वीकारताना दोन बाद धावपुलकर धावत त्या फक्त आणि फक्त अठरा इथून मात्र बारा चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी एक्केचाळीस निश्चित आपण थोडीशी चर्चा कारण की अमजिंद पाटील सर काय म्हणणार ज्या प्रकारे स्थिती होती पहिल्या चेंडू पासून चोवीस साठ आणि आता मात्र बारा एक्केचाळीस निश्चित सुनील सर पहिल्या षटकामध्ये चार धावा आल्या दुसऱ्या षटकडे चौदा धावा आल्या आहेत हे विसरता कामा नाही आहे म्हणजे कुठेतरी फलंदा जाता पिकअप झाल्या जा आहेत कुठेतरी फलंदीचा त्याने एक्सलेटर दाबलाय गती वाढवली धाबांची आणि येणारे बारा चेंडू एक्केचाळीस धाबांची गरज असणारे सामना जिंकण्यासाठी सुनील सर हे षटक खूप काही सांगून जाईल कारण हे षटिक टर्निंग पॉईंट षटक असणारे या सामन्याचं या षटकामध्ये किती धावा येतात हे ठरवेल या सामन्याचं भवितव्य आणि भविष्य अगदी बरोबर पूर्णपणे समत आहे आपल्या मताशी कारण की हा षटक खूप निर्णायक असेल दोन्ही संघासाठी आणि साप चित्र निर्माण होतील मैदानावर की कुठल्या संघाची बाजू बाजू भक्कम आहे या सामन्यावर वर्चस्व कुणाचं आहे तर निखिल येत राजू येतोय व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून तीस षटक हातरण्यासाठी बारा चेंडूमध्ये इथून मात्र धावा बनवायला लागेल एक्केचाळीस सुनील सर फलंदाज आपण बघतोय की स्ट्राईक आहे ज्याच्याकडं शैली आहे दोन्ही बाजूला खेळण्याची त्याच्याकडे फार अपेक्षा असणार आहे लॉट ऑफ एक्सपेक्टेशन फ्रॉमेश बारा चेंडू एक्केचाळीस धावांची गरज ऑल द बेस्ट बोथ द टीम शो द गुड गेम सुनील सर अनिजित क्षमता खूप आहे पण ती क्षमता पूर्ण करेल काय या स्थितीमध्ये या वेळेस या खेळपट्टीवर गोलंदाज सज्ज होताना राजू रायट अमॉर्ट द या स्पाता फोर्स केलेल्या चेंडूला के चुकीचा फटका चुकीला माफी नाही फटका फसतोय आणि जी चर्चा होती त्याला पूर्ण विराम देतोय या क्षणी मचिंद्र पाटील सर सुरुवात काय अप्रतिम करतोय पहिल्याच चेंडूवर योगेश सारखा एक मात्र आपल्या जाळ्यामध्ये मजबूर करतोय फोर्स करण्यासाठी टायमिंग अचूक नव्हती आणि फोर्स करताना म्हणजे शक्ती या फटक्यामध्ये पाहायला मिळाली नाही आणि एक चांगलं अनुमान घेतलं क्षेत्रक्षकाने अप्रतिम घेईल सुनील सर आपण पाहिलं की योगेश वारंवार रिव्हर्स खेळत होत्याचं कारण होतं कारण वाऱ्याचा वेग तुम्ही बघू शकाल पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारा वारा होता त्यामुळे वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने हा शॉट खेळलाय त्यामुळे फलंदाज फसलाय म्हणजे थोडक्यात सांगायचं जिथे वारा तिथे तुम्ही मारा जाऊया आपण मैदानाकडे सज्ज होताना गोलंदाज राजू एक चांगली दमदार सुरुवात करतोय पहिले चेंडू विकेट या पात्र काय चांगला फटका आहे चेंडूला फेकून देतोयच्या वरतून आउट ऑफ पार्क उतुंग षटकार पहिल्या चेंडूवर विकेट त्यानंतर मचिंद्र पाटील सर असं वाटलं होतं की आत्मविश्वास वाढलेला असेल पण एक चुकी करतोय खोलवर टप्प्यात चेंडू टाकतोय आणि त्या चेंडूची वाट पाहत होता आपल्याला काय सुपर वाट लावली अप्रतिम अप्रतिम क्लास सहा षटकार पाहायला मिळालं दावसंख्य मात्र बदल पाहतोय दावसंग्या पुढे सरते ती तब्बल इथे मात्र चोवीस आक्रमण करावं लागेल आणि ती क्षमता आहे यापात अप्रतिम अप्रतिम काय जबरदस्त धमाका पाहतो आपण लागोपाठ पाठ दुसऱ्या चेंडूवर दुसरा उत्तुंग षटकार तुम्ही सर नऊ चंडू एकोणतीस धाबा सामना बघा परिवर्तन होतं राज मैदानावरती राज्य करताना तुम्हाला पाहून मिळतो चौथ्या नंबरचा फलंदाज आल्या आल्या यावेळी मात्र सुरुवात करतोय कारण त्याला माहिती आहे वेळ कमी आहे आणि वेळ जिथे कमी तिथे आम्ही असं दाखवत असताना फलंदाज ब्रिलियंट स्ट्रॉक फ्रॉम द राज ही इज ऑन द फायर नऊ चंडू आणि एकोणतीस धाबांची गरज आणि अनिजित बरोबर आहे असं पूर्णपणे सहमत आहे ज्या राज यांनी सांगून जातो की मी आहे अजून खेळपट्टीवर यास पात्र प्रश्न विचारला गेलं पण सहमत नाहीये फायनल एक कडे चेंडू जातोय बॅटला चेंडू असा वाटतो की झाडून गेला होता आणि त्याच एक धाव पूर्ण होताना या एका दावणी संख्या दाव संख्या पुढे सरकते होती एकतीस तीन बाद सामना एक एकी मात्र रंगत निर्माण करताना पाहतो पण राज हा फलंदाज क्रमांक चार वर लागोपाठ दोन चेंडूवर दोन धमाल आणि कमाल केली होती त्यानंतर मात्र छान वापसी करताना गोलंदाज राजू रेटा आता द विकेट श्वासमाता कोलट चेंडू ड्राईव्ह केले ऑफ ड्राईव्ह म्हणता येईल व्हॉइस लाँग ऑफ कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय विशाल जोपर्यंत येतोय तोपर्यंत मात्र अतिशय वेगात या दोन धावा पूर्ण करताना या दोन धावीनी संघात धावसंख्या हळूच पुढेच रकते आता मात्र ती जर पाहिली आपण धाव फलकावर तेहतीस सा, अजून सामना जिंकण्यासाठी सव्वीस साथ धावा बनवावे लागेल सात चेंडूमध्ये हा चेंडू मच्छिंद पाटील सर जर गोलंदाने विकेट घेतला तर पूर्णपणे निंबोली संघ वर्चस्व जर षटकार आला तर सामना अजून फिफ्टी फिफ्टी अवस्थेमध्ये निश्चित हा शेवटचा चेंडू मात्र खूप काही सांगून जाईल इज अ मोमेंट गोलंदाज सफल काय चांगला फटका क्लिअर होईल काय आणि होय काय अप्रतिम अप्रतिम काय सुपर क्षेत्रक्षण पाहिला आपण एका क्षणी वाटलं की चेंडू कोडलीच्या वरतून निघून जाईल पण हवेत झेपाव चेंडूला अडवलंय आणि मी तर म्हण की संघासाठी जवळपास जवळपास चार धावा या चेंडूवर वाचवतोय क्षेत्रक्षक అప్రతిమ్ స్టర్డ బ స్వతమ్ జంప స్వతెన్ బాడీలా కిక్స్ పాపర్ దాట్ ఎక్సలెంట్ ఫీల్ పర్ఫోర్మన్స్ ఓన్ ద బాండ్ అండ్ బ్రిలి స్టర్ సా ఛండు చోవి గరడా మ్యాచ్ చాగ సా క్రికెట్ సంఘర్ష క మ్యాచ్ तर दरम्यान आदरणीय मच्छा गुळीसाहेब यांच्याकडून निंबोली संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत खूप खूप धन्यवाद अनिजित पूर्णपणे समत आहे सामना खूप छान एक रंगदार स्थितीकडे आहे आणि म्हणतात ना जोपर्यंत क्रिकेटमध्ये शेवटची धाव बनल्या जात नाही किंवा शेवटचा चेंडू टाकला जात नाही त्यावर कुठल्या प्रकारे भविष्यवाणी करणं उचित ठरत नसते ही स्थिती आपण सत्य पाहतोय मैदानावर त्यावर सहा चेंडू चोवीस सुनील सर दोन फलंदाजांना आपण विसरता कामा नये राज अजूनही मैदानावरती आहे ज्यानं दोन उतुंग षटकार फेकले तेही विसरता कामा नाही आहे त्याची बॅटिंग लाईन आपण जर पाहिली तर ऑन साईडला खूप स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंग झोन आहे त्याचा त्यामुळे त्यालाही विसरता कामा नाही आहे येणारे सहा चेंडू आणि चोवीस धावांची गरज ऑल द बेस्ट बॉध द डीम शो द गुड गेम ऑल द बेस्ट तर अंतिम षटक टाकण्यासाठी जबाबदारी निलेश स्वतः आपल्या कांद्यावर घेतोय आणि ती जबाबदारी कशा पार पडेल पाहिजे सहा चेंडूमध्ये निलेश याला रोखायचे तर चोवीस धावा आणि बनवायला लागेल मात्र राजकडे खूप काही क्षमता आहे एक चमत्कारिक फटकेबाजी करेल काय इथं मात्र पिंपलास इलेव्हन संघाचा चौथ्या क्रमांकाचा एक सुपरस्टार फलंदाज राज चला आपण वेळ कमी घ्या कारण की खूप वेळ या सामन्यासाठी झालेली आहे शेतर्शन पाहूया यावेळेस मात्र राजसाठी प्रकारे लावल्या गेलं आणि मजेंद्र पाटील सर जर पाहिलं आपण सिंगल धावा रोखण्यासाठी थर्ड सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड पॉईंट लेग तैनात करतोय शॉर्ट थर्डमॅन एक्स्ट्रा कवर सर्कलच्या ठीक आमच्या आमच्यासमोर फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये त्या प्रकारे जिथं मात्र मारा करेल काय गोलंदाज अंतिम षटकामध्ये निलेश ऑन जर पाहिलं आपण मिड्युकेट स्कोअर लेग बॅकवर्ड स्कोअर लेग आणि ऑन बाउंड्री सामना अजून संपला नाही कारण की पिंपला इलेव्हन संघाचा राज हा फलंदाज स्ट्राईकला आहे पहिला चेंडू काय सुपर शॉट आहे स्टँड अँड डिलेवर फेकून देतो चेंडूला सहा दावासाठी फटक्याने मी एवढंच सांगेल की गावचा सुपुत्र येतोय या अंजुळच्या क्रीडा नगरीवर आणि पहिल्या चेंडूचा सा सामना करताना काय सुपर सुपर अप्रतिम सांगून की अजून खेळपट्टीवर हो आहे आता मात्र पाच चेंडू आणि अठरा धावा सामना संपला नाही अजून हेच सूचना देतोय फलंदाज तो म्हणजे राज यावेळेस पाहतो अप्रतिम क्लास ऑन द द बॅक टू बॅक दुसरा हा धमाका पाहतोय आपण सुरेल सर हा फलंदाज म्हणतो की सामना संपला नाही तर सामना मी संपवणार चोख प्रतिउत्तर कधी कधी पाहतो आपण पहिल्या दोन चेंडूवर दोन मोठे फटके आल्यानंतर गोलंदाज दबाव साफ दिसतोय पण या स्थितीमध्ये गोलंदाज पलटवार करेल काय सामना होता कुठं आणि सामना येऊन ठेपलाय कुठं चार चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथं मात्र बारा धावाची आवश्यकता हो आहे पण राज बोलतोय आपला पार्टनरात तू घाबरी नको मी आहे खेळपट्टीवर निश्चित सुनेच समीकरण बघा कसं बदलत गेलं नऊ चेंडू एकोणतीस धावा आठ चेंडू अठ्ठावीस धावा सात चेंडू सव्वीस धावा सहा चेंडू चोवीस धावा नंतर आपण पाहिलं की पाच चेंडू अठरा धावा आणि आता आपण पाहतोय चार चेंडू बारा धावा उडा इक्वेलेशन उवाडा मॅच आणि जिथं अजून या चेंडूवर मी तर म्हणेन की एखादा विकेट जर इथं मात्र प्राप्त केला जर तला महत्व नाही आहे पण ज्या प्रकारे राज फटकेबाजी करतोय क्रिकेट रसिकाची मन जिंकताना सामना जिंकण्यासाठी चार चेंडू आणि बारा धावाची आवश्यकता गोलंदाज सज्ज होताना फक्त अँगल चेंज करतोय मात्र राऊंड फलंदाज नेलेशाला चार चेंडू बारा असा समीकरण हा सामना जिंकण्यासाठी तो क्षेत्रक्षण कायम आहे थोडंसं परिवर्तन पाहायला मिळालं इथं मात्र सिली पॉईंटला एक दबाव टाकण्यासाठी क्षेत्रक्षक लावण्यात आलं आणि एक्स्ट्रा कव्हर पाहतोय आपण सर्कलच्या आतमध्ये चल आपण अजून वेळ जास्त घेते आम्ही वारंवार एकच सांगतो की आपण वेळ अभावी सहकार्य करायचे खूप छान सर्व संघाने आतापर्यंत सहकार्य केलेलं आहे सर्व संघाचा मी आयोजकाच्या माध्यमातून मनपूर्वकाचं हार्दिक हार्दिक स्वागत करेन चार चेंडू बारा असं समीकरण एक खूप छान रंगदार स्थितीमध्ये हा सामना पाहतोय आपण राऊंड द विकेट हा चेंडू या पाहता अजून एक धमाका काय कडक फटकेबाजी न भूतो न भविष्यती या सामन्यासाठी विचार काय येईल हे पाहायचंय षटकार आता मात्र षटकारता बेताज बादशाह बनते पिंपला सिलेव्ह संघाचा क्रमांक चार वर येणारा फलंदाज सामना होताय कुठं आणि आणून ठेवलंय कुठं यालाच म्हणतात क्रिकेटचा एक, एक, क्रिकेट एक रंगतदार सामना निश्चित राजचं मी कौतुक करेन कारण या राजने आतापर्यंत पाच षटकार मारलेत జబర్దస్ జోరదారు మెక్నిఫిసి పర్ఫోర్మన్స్ బ్రిలి బింగ్ పర్ఫర్మన్స్ ఫ్రమ ద రాజీకరణ బయట బా కా సాయోని ఫక్త సహ దాబాయి గరసావాడా మ్యాచ్ అప్రతిమ సామనా ప్రేక్షక దోన్ సాఫీ చాంగ సా ప్రేక్షక బాడ పని తా సాయే జ్ క్రికెట్ అప్రతిమ క్రికెట్ ట్రికెట్స్ క్రికెట్ స్టర్డ క్రికెట్ లెవెల్ క్రికెట్ అని చెప్ప पूर्णपणे सहमत आहे टस क्रिकेटमध्ये क्रिकेट पाहतोय आपण कारण की जी स्थिती आहे एका क्षणी असं वाटतं की पिंपळा शेले खूप बॅकपुटला आहे अंतिम षटकामध्ये तेव्हा चोवीस चा आव्हान असते पण मात्र न घाबरता सामर्थ्याने उत्तर दिले या गोलंदाना आणि लागोपाठ तीन चेंडूवर तीन असे गगनभेदी उत्तम षटकार आपण पाहिले आता मात्र समीकरण थोडंसं सोपं आहे कारण की तीन चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी सहा धावाची आवश्यकता यावेळेस पात्र काय सुरेख वापसी सुरेख वापसी आणि मचिंद्र पाटील सर परत एकदा सामना एक अतिशय रंगतदार स्थितीकडे मी तर म्हणे की निंबोली संघाने जसा चेंडू निर्धाव फेकलाय एक निशेचा श्वास टाकलाय की सामना अजून संपला नाही आमच्याकडे झुकताना दिसतोय दोन चेंडू सामना जिंकण्यासाठी सहा दहावीची आवश्यकता जी केलेली चुकी तो विसरून चांगली गोलंदी करेल का इथं मात्र गोलंदाज निलेश यावर पात्र अजून एक चांगला चेंडू काय घडले पाहायचंय अतिशय वेगात एक चोरटी धाव परत इथं मात्र सांगून जातोय निलेश मी अजून खेळपट्टीवर आहे गोलंदाजी करताना पाहतोय जिथं सामना असं वाटलं की एकतर्फी होईल सामना शेवटच्या चेंडू पर्यंत येऊन ठेपलाय एक चेंडू पाच म्हणजे गोल्डन षटकार मारावा लागेल इथं भरुडी संघाच्या संघाने काय विनंती की आपण लगेच ताबडतोब निर्णय सांगायचा आहे सुनील काल मला एक सामना आठवला काल ओल्याच्या माहिती होत्या आम्ही कॉमेंट करत होतो बारा चेंडू मध्ये चाळीस होत्या आणि त्या फलंदाजानं सावळे संघाच्या फलंदाजानं जवळ जवळ त्यानं अकरा चेंडू मध्ये अडोतीस धावा ठोकल्या मात्र एका चेंडू मध्ये दाव दोन धावांची गरज होती आणि एक धाव काढले काढल्यास सामना सुपर ओव्हर झाला असता मात्र तो चेंडू डॉट गेला म्हणजे अकरा चेंडूमध्ये अडुतीस धावा होतात मात्र एका चेंडूमध्ये दोन धावा होत नाही तशीच परिस्थिती पाहायला मिळते एकोणतीस धावा सात चेंडूमध्ये काढण्याचा प्रयत्न केलाय मात्र आता सात पाच धावांसाठी संघर्ष करावा लागतोय वाडा मॅच आणि जिथं संघर्ष केला तरच क्रिकेट होत आणि क्रिकेटमध्ये रंगत असायला पाहिजेत हे आपण या सामन्यात पाहिलं यावेळेस पात्र अतिशय चांगला फटका आहे चेंडूला भिरका होतोय आणि गोल्डन शेट कार खेचणारा या स्पर्धेतला दुसरा फलंदाज ठरतोय विशाल रावते नंतर तो म्हणजे फलंदाज सुनील क्या बात आहे कन्व्हेन्सिंग विक्ट्री कन्व्हेन्सिंग विक्ट्री अप्रतिम सुप अप सामना जिंकली सामन्यानं आणि मनेश जिंकली राजनं गुड प्लेट बोथ द टीम व्हेरी गुड प्लेयर क्रिकेट आणि दोन्ही संघाचं आम्ही अभिनंदन करतोय कारण इथे सामना कुणी जिंकला नाहीये कुणी हरला नाहीये इथे विजय झाला तो फक्त बी सी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार वीस चा वेल well डन बॉयज वेल well डन गुड जॉब खूप चांगलं क्रिकेट तर सामना विरे इथं मात्र ठरलेलं आहे स्थिती नाजूक होती क्रमांक चार वर आलाय आणि अवघड वाटणारा विजय सोपा केलाय तो म्हणजे क्रमांक चार वर येणारा फलंदाज ठरतोय ज्यांनी लागोपाठ तीन चेंडूवर तीन षटकार घेतले आणि आपल्या डावात एकूण पाच षटकाराचा पाऊस पडला तो म्हणजे पिंपला इलेव्हन संघाचा सामनावीरचा पुरस्कार घेऊन जातोय इथं मात्र राज हा फलंदाज राज आपण व्यासपीठावर आहे राजमाळी तर सामनावीर तर लगेच शेतक्षण लावून आहे प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल पुढच्या सन्मान आपण ऐकूयात आता वर्णन